ज्यावेळेस मी तुला प्रथम पाहण्यासाठी आलो होतो त्यावेळेस तू मला पाहायला का नव्हतं? कारण की मी इंटरेस्टेडच नव्हते लग्नामध्ये. की नेमकं पूनम मेहरे ही मुलगी काय, कोण आहे? तर मग मी त्या मुलीला सर्च करण्याचा प्रयत्न केला. फेसबुकवरती इंस्टावरती मी सर्च केला आणि सर्च केल्यानंतर मला पूनमचा डीपी दिसला आणि तिचा तो फोटो पाहून मी एकदम घायल झालो होतो. असं समजलं मला की नक्की हीच ती मुलगी आहे. आज घरी हळद सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केली आहे. पप्पा मम्मी वगैरे सगळे, मला कोणाचकडनं एवढं एक्सपेक्ट नव्हतं की ते एवढं एन्जॉय करतील सगळेजण. हे सगळं अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी तरी, कारण की मला सध्या लग्न करायचं नव्हतंच, बट आले ते लाईफमध्ये. मग मी त्यांना फोटोमध्ये बघितलं, मग तेव्हा वाटलं यार ठीक आहे, हँडसम आहे, दिसायला चांगलं आहे, तर वाय नॉट. झुका के कर सलाम है शाम शानदार, आसमां से आ गिरी है शाम शानदार, चक दे अंधेरा चांद जला दे बल्ब बना के, फिक्र ना करियो करना भी क्या है बिजली बचा के, तो डे आला आहे स्पेशल डे,
सगळ्यांच्या तो मी खूप जास्त एक्साइटेड आहे, नर्वस आहे थोडी थोडी, बट एक्साइटेड खूप आहे. सेम फीलिंग. तेरी जोगण हो गईया, प्यार विच रोगण हो गईया, मैं तेरी जोगण हो गईया, प्यार विच रोगण हो गईया, मैं तेरी जोगण हो गईया, प्यार विच रोगण हो गईया, मैं तेरी जोगण पहिलेच एंगेजमेंटपासूनच एक थीम डोक्यात होते की सप्तपदीला आम्ही असं करणार आहे, म्हणजे हेच करायचे. मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान होली रेनंदना मन मोहना ये जागवी संवेदना दे पूर्तता जीवनानंद घना. मम पाऊली तव चाहुली